हॅलो फ्रेंड्स, संतवाणी अंकिला मी दास तुझा याचा भावार्थ आपण पहिल्या भागात पाहिला आणि आता या दुसऱ्या भागामध्ये आपण त्यावर आधारित प्रश्नांची चर्चा करणार आहोत। पण या प्रश्नांची चर्चा करण्यापूर्वी आपण हा पद्यविभाग कसा परीक्षेला विचारला जातो याची चर्चा करूया। कारण सुरुवातीला जर तुम्ही नियोजन पद्धतीने अभ्यास केला तर तुम्हाला हे वर्ष स्मूथली जाईल, कारण मेहनत तर करणार आहातच, मग ती का प्रीप्लॅन किंवा नियोजनबद्ध असावी यासाठी आपण हे प्रश्न, तुम्ही जी प्रश्नांची तयारी कराल ही गुणविभागणी कशी केली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। आणि म्हणूनच आपण हा पद्यविभाग पाहतोय। बघा, परीक्षेला हा पद्यविभाग 16 मार्कांसाठी विचारलेला असेल। प्रश्न 2 हा पद्यविभागामध्ये मोडतो। प्रश्न 2 अ 8 मार्क आणि प्रश्न 2 अ मध्येच आ सॉरी प्रश्न 2 आ मध्ये 8 मार्क अशा पद्धतीने हे 8, 8, 16 मार्क। तर प्रश्न 2 अ 8 मार्काची गुणविभागणी कशी आहे ते आपण सर्वप्रथम बघूया। तर आकलनकृती वरती 2 गुणांना एक प्रश्न विचारला जातो आणि दुसराही आकलनकृती 2 गुण। आता ही आकलनकृती म्हणजे नेमकं काय? तर वस्तुनिष्ठ प्रश्न जिथे चौकटी पूर्ण करा आहेत, रिकाम्या जागा भरा आहेत, आकृतीबंध पूर्ण करा अशा पद्धतीचे प्रश्न असतात, म्हणजेच ऑब्जेक्टिव्स क्वेश्चन्स या आकलनकृतीमध्ये मोडतात। नंतर तिसरा उपप्रश्न, या कवितेवर आधारित समानार्थी शब्द असतात, 4 शब्द दिलेले असतात आणि ते 2 मार्कांना विचारले जातात। सो समानार्थी शब्दांची तुम्हाला तयारी करायची आहे की समानार्थी शब्द हे तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स असेल तर त्याचे गुण तुमचे जातात, त्यामुळे अगदी काळजीपूर्वक या समानार्थी शब्दांचा अभ्यास करा। त्याच्यानंतर जो चौथा उपप्रश्न आहे तो काव्यसौंदर्यावर आधारित आहे, यावरती स्वमत विचारलं जाऊ शकतं किंवा कवितेच्या ओळी दिलेल्या असतील त्याचा अर्थ स्पष्ट करा असू शकतो, किंवा त्याच्यावरती एखादा दीर्घोत्तरी प्रश्न असू शकतो, ब्रीफ क्वेश्चन असू शकतो। तर आता आपण आणि प्रश्न 2 आ मध्ये कृतीप्रमाणे सोडवा अशा पद्धतीचा प्रश्न असेल तो एकूण 8 मार्काला असेल। आणि त्याच्यामध्ये बघा काय असते, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रश्नांचा समावेश असेल पहा। तिथे 2 कविता दिलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल अंकिला मी दास तुझा किंवा योगी सर्वकाळ सुखदाता, म्हणजे दोन्ही संतवाणी नाही विचारत पण मी उदाहरणार्थ दिले सुरुवातीच्या या कविता तुमचे अभंग आहेत म्हणून। तर अशा 2 कविता विचारल्या जातील आणि त्याच्यामधल्या एका कवितेला तुम्ही कृतीप्रमाणे सोडवा या प्रश्नांचा वापर करून हा प्रश्न सोडवायचा आहे। तर त्याच्यामध्ये पहिला उपप्रश्न असेल की प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री, प्रस्तुत म्हणजे तुम्हाला जी कविता दिलेली असेल त्याचे कवी किंवा कवयित्री 1 गुणाला, प्रस्तुत कवितेचा विषय म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते 1 गुण, नंतर प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा। इथे दोन्ही कवितेंच्या ओळी दिलेल्या असतील पण जिथे तुम्ही कवी आणि कवितेचा विषय ज्याचा लिहिलेला आहे त्याच कवितेच्या ओळी निवडायच्या आहेत आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे, तो 2 मार्काला। प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, म्हणजे तुम्हाला ही कविता काय मेसेज देऊन जाते, काय उपदेश देते, ते तुम्हाला लिहायचं आहे, ते 2 मार्काला असेल। नंतर प्रस्तुत कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे 2 मार्काला। तर इथे तुम्ही न आवडण्याची कारणे लिहू शकता परंतु सकारात्मक दृष्टीने उत्तराचा विचार करा, त्यामुळे शक्यतो आवडण्याची कारणे लिहा। आणि नंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ, म्हणजे इथे समानार्थी शब्दांचा समावेश आहे, तर ते 2 मार्काला। अशा पद्धतीने हा 8 मार्काला कृतीप्रमाणे सोडवा प्रश्न असेल। हा झाला पद्यविभागाची प्रश्नचर्चा आता आपण केली आणि आता आपण प्रत्यक्षात संतवाणीत जे आपण भावार्थ पाहिलेला आहे त्या प्रश्नांची चर्चा करूया। पाठ्यपुस्तकाच्या खाली दिलेले जी प्रश्न आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडते ते लिहा। आता इथे केव्हा घडते ते लिहा म्हणजे उत्तर केव्हा वेन, तर ते तुम्हाला जेव्हामध्ये उत्तर कन्वर्ट करायचं आहे। पहिला बघा, माता धावून जाते केव्हा, तुम्हाला अर्थ नाही समजला तर त्या स्टेटमेंटला केव्हा हा प्रश्न विचारा, माता धावून जाते केव्हा, तर उत्तर लिहिताना जेव्हा बाळ आगीत पडते।
आ पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, केव्हा? जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. ई गाय हंबरते धावते, केव्हा? जेव्हा वासराला भूक लागते. ई हरिणी चिंतित होते, केव्हा? जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते. आता इथे तुम्ही बघा, जेव्हा आहे पक्षिणीचे आहे, वासराला आहे, वणव्यामध्ये आहे, तर इथे शक्यतो तुमच्या शाब्दिक चुका होतात, स्पेलिंग मिस्टेक होतात, त्यामुळे हे उत्तर केल्यानंतर या स्पेलिंगकडे चांगलं लक्ष द्या, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स होणार नाहीत. प्रश्न दोन, आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द लिहा. आता माता, मातेसाठी कवितेमध्ये कोणता शब्द वापरला आहे बरं? अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, म्हणजेच मातेसाठी कोणता शब्द वापरला आहे? कनवाळू. नंतर हरिणी, आता ही हरिण काय झालेली आहे? एक्झॅक्टली, चिंतित. मग इथे हरिणीसाठी कोणता शब्द वापरलेला आहे? चिंतित. प्रश्न तीन आहे, कोण ते लिहा. परमेश्वराचे दास. कोण? संत नामदेव. आ मेघाला विनवणी करणारा कोणता पक्षी आहे? चातक. आता मुलांचा गोंधळ इथे होतो, चातक आणि चकोर पक्षी दोन्ही इमॅजिनरी बर्ड आहेत. गेल्या वर्षी तुम्हाला चकोर होता, यावर्षी तुम्हाला चातक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तिथे चातक पक्षी लिहायचं आहे. आता प्रश्न चार आहे, काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा, म्हणजे कवितेच्या ओळी दिलेल्या असतात आणि त्याचा भावार्थ लिहायचा आहे. आपण भावार्थ पहिल्या भागामध्ये अभ्यासलेला आहे, त्यामुळे त्यावर आधारित तुम्ही त्याचा भावार्थ लिहाल. आता ई प्रश्न आहे, ब्रीफ आहे, दीर्घोत्तरी आहे. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. आता याच्यामध्ये तुम्ही हे उत्तर कशा पद्धतीने लिहिणार आहात? तुम्हाला सगळी रेडीमेड उत्तरं मिळणार नाहीत, स्वतःच्या बुद्धीला ताण द्यायचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतः त्या उत्तराचा शोध घेता तेव्हा ते अधिक लक्षात राहतं, म्हणून मी उत्तर वाचून दाखवणार नाही. फक्त तुम्हाला ते पहिला पॅरेग्राफ कसा, दुसरा कसा, काय अपेक्षित आहे याची चर्चा आपण करायची आहे. बघा, सोदाहरण म्हणजे काय? तर उदाहरणांदाखल स्पष्ट करा. संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली मानलेलं आहे आणि ते कोणती उदाहरणं दिली आहेत ते आपण पाहणार आहोत. तर प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात करताना पहिला पॅरेग्राफ हा परिचय स्वरूपाचा असेल, म्हणजेच अंकिला म्हणजे कवी संतवाणीचं नाव आणि संताचं नाव. अंकिला मी दास तुझा या कवितेमध्ये या अभंगामध्ये संत नामदेवांनी विठ्ठल माऊलीवरचं विठ्ठललाला आपली माऊली मानलेला आहे आणि यातला काही उदाहरणांद्वारे त्यांनी हा अभंग आपल्यासमोर स्पष्ट केलेला आहे. तरी सेकंड पॅरेग्राफमध्ये ही उदाहरणं कोणती दिलेली आहेत? तर बघा, त्यांनी प्राणी पक्षी या मातृप्रेमाचे दाखले त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी आईचं उदाहरण दिलेलं आहे की आगीमध्ये बाळ पडतात, तो पॉईंट. सेकंड पक्षी, झाडावरून पडणारी पक्षी आणि धावत येणारी पक्षीण. गाय, वासरू हंबरतं आणि गाय त्याला प्रतिसाद देण्यासाठी धावत जातं ते. हरिण वणवा पेटता क्षणी हरणाला काळजी पडून जाते, चिंता पडून जाते की आपल्या पाडसाचं आपल्या बाळाचं काय झालं. आणि नंतर आहे चातक पक्षाचं उदाहरण, की मेघासाठी आतुर झालेला चातक पक्षी, ज्याप्रमाणे त्याच्यावरती पाण्याचा वर्षाव होणार आहे त्याचप्रमाणे परमेश्वरा तुझ्या मायेचा वर्षाव माझ्यावर होऊ दे अशी विनंती. तर अशा या सगळ्या उदाहरणांच्या द्वारे तुम्ही या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आणि नंतर दुसरा प्रश्न आहे, स्वमतावर आधारित आहे, की तुमच्या मते पक्षाच्या प्राण्याचा आपल्या पिल्लाशी असलेल्या संबंधाबाबतचे तुमचे मत लिहा. आता हे सर्वस्वी तुमचे मत आहे, पण या उत्तराला अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही जर तिथे कोट्स वापरला, एखादा सुविचार वापरला तर अधिक छान होईल. तर दोन मार्काला हा प्रश्न विचारला जातो. तर आता इथे बघा कशाविषयी लिहिलं आहे, तर इथे आईचं आणि बाळाचं प्रेमाबद्दल ही कविता होती. त्यामुळे तुम्ही जर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असा अशा कोर्सने सुरुवात केली आणि मग तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात तर ते अधिक प्रभावी उत्तर ठरेल. मग अनुभवामध्ये तुम्ही आजूबाजूला जे पक्षी प्राण्यांचं प्रेम पाहिलेलं असेल,
तो अनुभव तुम्ही इथे शेअर करू शकता, लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या बुद्धीला चालना देण्यासाठी फक्त मी काही उदाहरणं घेते की तुम्ही घाल आकाशामध्ये फिरताना पाहता हां किती आपल्या बाळाच्या संरक्षणासाठी कशा 7 फेऱ्या मारत असते, तर त्या घारीबद्दल तुम्ही लिहू शकता. किंवा कोंबडी आपल्या पिल्लांचं रक्षण कसं करते त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. कुत्र्यांची पिल्लं त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. नंतर तुम्हाला माहीत असेल की कासव आपल्या बाळांचं संगोपन कसं करते, तर फक्त नजरेने, फक्त दृष्टीने. तर तो जर अनुभव माहिती असेल तर त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. किंवा एखादा प्रसंग तुम्ही असा पाहिला असेल की विषारी साप त्या पक्षिणीचं पिल्लू हे त्याच्यावरती जर झडप घातली तर पक्षी न घाबरता त्या विषारी सापाशी सुद्धा कशी झुंज देते, असा एखादा अनुभव लिहू शकता. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या अनुभवाने समृद्ध व्हा. स्वमत लिहिताना अनुभव समृद्ध करा. आता अनुभव समृद्ध तर असतात, पण मराठी भाषेमध्ये उत्तर लिहिताना जर अडचण येत असेल तर तुम्ही मातृभाषेतून विचार करा आणि उत्तर लिहिताना मात्र ते मराठी भाषेतून लिहिण्याचा प्रयत्न करा. स्पेलिंग मिस्टेक्सकडे लक्ष द्या आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांच्या उत्तरांची तयारी करा. की अभ्यास करणं यालाच म्हणतात की त्या नियोजन पद्धतीने आपण त्या प्रश्नांकडे पाहणं, त्या उत्तरांकडे पाहणं हे सुरुवातीपासूनच करा, म्हणजे नंतर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. धन्यवाद.